आपल्या सोबत आहेत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर. ताई, खूप स्वागत तुमचं बीबीसी मराठी मध्ये. मुंबई थँक्यू. हा सध्या कोरोनाचा हॉटस्पॉट बनलेला आहे. सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे हॉटस्पॉट जे ज्याच्याबद्दल रोज बोललं जातं, बातम्या येतात, त्या म्हणजे धारावीच्या आणि वरळीच्या. वरळी सगळ्यात महत्वाचं, मी वरळीपासून सुरुवात करते जिथे तुम्ही सुद्धा राहता, तुमचं जुनं घर तिकडे आहे. वरळीमध्ये वरळी ही पूर्णपणे कोरोनामुक्त झाली आहे असं तू असं हे खरं आहे का, आणि तो कंट्रोल कसा केला? ज्या वेळेला आम्हाला कोळीवाड्यामध्ये पहिले पेशंट सापडले, त्या कोळीवाड्याच्या पेशंटच्या आजूबाजूचा परिसर त्याला आम्ही क्वारंटाईन करून टाकलं, लॉकडाऊन केलं, आणि लगेच आपण स्क्रीनिंग ओपीडी चालू केली. जे पेशंट आम्हाला कोविड-19 होऊ शकतात असं वाटलं त्यांना लगेच आपण आपल्या ताब्यात घेतले. तिथली गल्ली, तिथली इमारत आपण क्वारंटाईन करून टाकली. त्याच्यामुळे काय झालं, ज्या ज्या इमारतींमध्ये पॉझिटिव्ह आढळला तिथून त्या लोकांनी आमच्याशी संपर्क साधत गेले, आणि तसे तसे आम्ही लोक पोचत गेलो, तसं तसं पेशंट, त्याचे नातेवाईक आणि आजूबाजूचा परिसर हा बऱ्यापैकी आपण लॉकडाऊन करत गेलो, किंवा लॉकडाऊन म्हणण्यापेक्षा क्वारंटाईन करत गेलो. आणि आज दिल्लीचे जे अधिकारी वर्ग आले होते WHOच्या माध्यमातून, त्या लोकांनी वरळीचं पॅटर्न हे अख्ख्या देशात राबवायला पाहिजे असा त्यांनी सांगितलेलं आहे, आणि ती एक शाबासकी आहे. आणि मला असं म्हणजे वरळी अजून नियंत्रणात येत आहे, ते अजून पूर्णपणे कोरोनामुक्त नाही झालं. आत्तापणे नियंत्रणात आहे, आत्ता पूर्ण म्हणजे गेल्या 8-5 दिवसात पेशंट मिळाले नाही, त्यामुळे वरळी नियंत्रणातच आहे. पण तरी पण लगेच आपण बिंदास्त होता कामा नये, कारण आत्ताही काही गोष्टींमुळे लोक बाहेर येत आहे, त्यामुळे तो तसा धोका टळलेला नाही. पण बऱ्यापैकी कंट्रोलिंग करून अद्यापर्यंत आले नाही म्हणून आपण एक सेफ पिरियड ठेवलेला आहे. दुसरा जो हॉटस्पॉट आहे तो म्हणजे धारावी, आणि धारावी अजूनही नियंत्रणात नाहीये, धारावी ही नियंत्रणाच्या बाहेर गेलेली आहे. तर धारावीसाठी आता मुंबई महापालिका नक्की कुठला प्लॅन करतंय, कारण अनेक ठिकाणी जे आहे धारावीमध्ये सोशल डिस्टन्सिंग जे आहे ते पॉसिबल नाहीये, किंवा इतर अनेक गोष्टी ज्या आहेत त्या करणं शक्य नाहीये, जे टॉयलेट्स आहेत ते बाहेर आहेत. तर मुंबई महापालिका आत्ता त्यांचा मेजर प्लॅन असा कुठला आहे धारावीबाबत? आत्ता आपण जे इफेक्टेड झालेले आहेत ते तर हॉस्पिटलमध्ये जात आहेत आणि ऍडमिट होत आहेत, पण आपण जी लोक या कोरोना बाधित झाली नाही त्यांना वाचवणं पहिलं काम आहे, आणि त्यांच्यासाठी आपण आता मैदानं मोठी बघतो आहोत, की ज्याच्यामध्ये एका एका परिसरामध्ये म्हणजे कॅम्पसमध्ये किमान 100, 200, 300, 400 बेड कसे राहतील असं बघून त्या लोकांना क्वारंटाईन केलं पाहिजे, कि ते इतरांच्या सान्निध्यात येणार नाही. आणि जे ऑलरेडी करोना बाधित झाले त्यांना आपण हॉस्पिटलला तर आणतोच आहोत, त्यांच्या जवळचे लोक आहेत त्यांना वेगळ्या ठिकाणी क्वारंटाईन करतो, आणि जे पुन्हा होऊ शकतात त्या लोकांना वेगळं करण्याचं आपलं प्लॅन आहे. धारावीचे जे टॉयलेट आहेत ते 2-2 तासांनी सॅनिटायझर झाले पाहिजे, डिसइन्फेक्शन त्याच्यामध्ये झालं पाहिजे, हेही आपण आता करतोय. काही फायरवाल्यांची पण आपण तिथे मदत घेतोय, त्यामुळे धारावी पण लवकरात लवकर कंट्रोलमध्ये येईल. तुम्ही जसं म्हणताय की हा विचार होतोय, तरी साधारण, मी तुम्हाला थेट आकडा नाही विचारत आहे, पण साधारण अशी किती लोक आहेत ज्यांना आपण शिफ्ट करण्याचा विचार करतो? आता आपण जर एकंदर लोकसंख्यांच्या अनुसार गेलो तर धारावीमध्ये खूप मोठी लोकसंख्या आहे, त्याच्यामुळे तेवढं करणं हे पण इतकं पॉसिबल नाही. पण जिथे स्लम आहे, अगदी दाटीवाटीच्या गल्ल्या आहेत, एक दरवाजा उघडल्यानंतर दुसरा बंद केल्याशिवाय जाऊ शकत नाही, अशा ठिकाणी मात्र आपल्याला 4-5 हजारच्या वरती असलेल्या वस्तींमध्ये हा प्रयोग करायचा. तर या आता या 1-2 दिवसात तुमचा एक फोटो जो आहे तो काल पाहिलात, की नर्सच्या कॉस्ट्युम मध्ये, नर्सच्या ड्रेस मध्ये तुम्ही दिसलात, नक्की या मागे तुमची काय भूमिका होती? तुम्ही थेट आता जी सेवा आहे ती तुम्ही द्यायला जाणार आहात, की नर्सेसना तुम्ही एक इन्स्पिरेशन म्हणून हे केलेलं होतं, काय नक्की होतं? नाही, दोन गोष्टी आहे. मला आजही
नायर हॉस्पिटलच्या डीननी जर सांगितलं की तुम्हाला या मॅडम आणि आम्हाला सेवा द्या, तर मी अगदी आजही तयार आहे. मी काल जो ड्रेस, मी माझा तो ड्रेस नव्हता. मला तिथे गेल्यानंतर मेट्रन ज्या नायरच्या आहेत आणि डीन जोशी सरांनी सांगितलं की ह्या सेकंड इयर आणि थर्ड इयरच्या मुली आहेत, त्यामुळे त्यांचा म्हणजे एकदा सेवेत आल्यानंतर त्यांना कळतं थोडंसं राजकारण काय, पण ज्या जोपर्यंत विद्यार्थी दशेत आहे तर त्यांना ते नेमकं कळत नाही. आणि तसं त्यांचं काय बाउंडिंग पण नसतं, बॉन्डिंग आपल्या बरोबर. तर त्या म्हणाल्या की महापौर म्हणून जर तुम्ही लेक्चर आम्हाला देणारच असाल त्या मुलींना, तर थोडस जर ड्रेस घालून त्यांच्यातल्या आहोत असं त्यांना जवळीक वाटेल तर तुम्ही घालाल का? तर ऑब्विसली मला अतिशय त्या युनिफॉर्म बद्दलचा आदर आहे, त्याच्याबद्दल कारण फॉरेन नाइटिंगेलचा आपण आदर्श बाळगतो आणि तेव्हापासूनचं लहानपणापासून बऱ्याच जणांना तो ड्रेस युनिफॉर्म आवडतो, त्यामुळे मी त्या ड्रेसचा अनादर करू नाही शकले आणि मी तो परिधान केला. त्याच्यानंतर जर मला आजही कारण शेवटी ड्युटी लावणं हे मेट्रन आणि डीन यांचं काम असतं, त्यांनी जर मला सांगितलं मॅडम या आणि आम्हाला सेवा द्या तर मी आजही तयार आहे. परंतु त्यांचं असं म्हणणं होतं, म्हणजे मी कालही त्यांना विचारलं मी येऊ का, 5-7 तास तरी मी चांगली सेवा देऊ शकते, हवं तर मी पहाटे 4 वाजता घरी जाईन पण मी येते. तर त्यांचं असं म्हणणं होतं, आपण आता गव्हर्नमेंटने एक गाईडलाईन काढली आहे की 50 आणि 55 ह्याच्यातल्या लोकांना कुठेही घेत नाही, तर माझं तर 58 आहे पण माझी उमेद आहे, म्हणजे मी वयाला जुमानणार नाही, माझी स्वतःची एक उमेद आहे की मी काम करू शकते. मुंबईचा जो डबलिंग रेट आहे तो वाढतोय आणि आता मागच्या 7 दिवसातला जर डबलिंग रेट बघितला तर मे महिन्याच्या मध्यापर्यंत हा जो डबलिंग रेट म्हणजे हे जे कोरोनाचे रुग्ण आहेत ते जवळपास 70,000 पोहोचतील असं मनीषा म्हैसकर ज्या आय एस ऑफिसर आहेत आणि जे आता काम करतायत त्यांनी अशी एक पोस्ट लिहिलेली आहे. तर हे खरं आहे का आणि काय परिस्थिती आहे त्यासाठी महापालिकेची तयारी आहे का? माझं तर नेहमीच म्हणणं आहे महापालिका सगळ्यांनी तयार आहे, म्हणजे आपल्याकडे काही वेळेला किट वगैरे नव्हते पण आता तेही आपण आपलं स्वतःच विमान हायर करून आणलेले आहे, ती सेवा आपण इथे उपलब्ध केलेली आहे. मला असं म्हणायचं आहे त्या उलट आमच्या तयाऱ्या खूप आहे, एक वेळ आमच्या तयाऱ्या फुकट गेल्या तरी चालते, परंतु लोकांनी घरात राहिलं पाहिजे, लोकांनी सुरक्षित राहिलं पाहिजे, स्वतः सुरक्षित व्हा, इतरांना सुरक्षित करा. आमच्या तयाऱ्या आहेत म्हणून लोकांनी रस्त्यावर यायचं वाटेल तसं बघायचं तर नाही, असं केलं नाही पाहिजे. त्यामुळे मला वाटतं आहे शंका आहे आमच्या मनात, पण ती कशी कमी करता येईल त्या अनुषंगाने आपलं महानगरपालिका राज्य सरकार काम करायला लागले. तुम्ही सुद्धा आता काही दिवसांपूर्वी स्वतःला 14 दिवस क्वारंटाईन करून घेतलेलं होतं, आता तुम्ही कशा आहात आणि तुमची तब्येत कशी काळजी घेत आहे? मुळात मी ज्यावेळेला पहिल्यांदा तुमच्या प्रेस रिपोर्टर लोकांची जेव्हा चाचणी झाली तेव्हा पण मी चाचणी केली होती आणि तेव्हा माझं निगेटिव्ह आलं. त्याच्यानंतर 5-6 दिवस बरेच रिपोर्टर माझ्या सान्निध्यात आले होते आणि मग जेव्हा ते पॉझिटिव्ह झाले कळल्यानंतर एक खबरदारी म्हणून मी स्वतःच क्वारंटाईन करून घेतलं, कारण मे बी 5-6 दिवसानंतर जर माझे सिमटम्स दिसले आणि मी तोपर्यंत जर सगळ्यांमध्ये मिसळत राहिली तर माझ्यामुळे अजून कोण कोरोना बाधित होऊ नये म्हणून मी करून घेतलं. त्याच्यानंतर मी पुन्हा टेस्ट केली, मग माझी निगेटिव्ह आली. निगेटिव्ह आल्यानंतर मी 5 दिवसानंतर बाहेर पडली. निश्चित तुम्ही सुद्धा काळजी घ्या, तुम्ही फील्ड वरती काम करताय. खूप खूप धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. थँक्यू.